पुढचा पॉइंट आहे डी मॉर्गस थेरम. कोणता पॉइंट आहे पुढचा? डी मॉर्गस थेरम. याच्यामध्ये दोन थेरम आहे. पहिला थेरम आहे थेरम फर्स्ट, ए बी बार, ओके, ए बी प्रोडक्ट बार इज इक्वल टू ए बार प्लस बी बार. दिस इज एक्झॅक्टली अ फर्स्ट थेरम. हा काय तुमचा फर्स्ट थेरम आहे, म्हणजे ए बी बार इज इक्वल टू ए बार प्लस बी बार. ह्या थेरमला काय बोलतात? नंद डॅश बबल ऑर. काय म्हणतात? नंद डॅश बबल ऑर. नंद हा गेट आहे, वेगळा लॉजिक गेट आहे आपला, आणि ऑर काय हा वेगळा लॉजिक गेट आहे. याचं स्टेटमेंट काय आहे? कॉम्प्लिमेंट्स ऑफ अ प्रोडक्ट इज इक्वल टू अ सम ऑफ कॉम्प्लिमेंट्स. म्हणजे कॉम्प्लिमेंट हे काय? कॉम्प्लिमेंट आहे, प्रोडक्टचं कॉम्प्लिमेंट आहे, म्हणजे मल्टिफिकेशनचं कॉम्प्लिमेंट. इज इक्वल टू अ सम ऑफ कॉम्प्लिमेंट्स. इज इक्वल टू अ सम ऑफ कॉम्प्लिमेंट्स म्हणजे याचं कॉम्प्लिमेंट करणं, ज्या प्रोडक्टचं आपण कॉम्प्लिमेंट करणार त्या इज इक्वल टू काय येणार आहे? त्याच प्रोडक्टची काय येणार आहे? ॲडिशन येणार प्रत्येकाशी अशी, ठीक आहे. म्हणजे ए बी बार इज इक्वल टू ए बार प्लस बी बार हे इक्वल टू असेल जेव्हा, त्याचा फर्स्ट थेरम, ठीक आहे. त्याचा स्टेटमेंट परत सांगतो, कॉम्प्लिमेंट्स ऑफ अ प्रोडक्ट इज इक्वल टू सम ऑफ कॉम्प्लिमेंट्स, ओके. याचं इल्युस्ट्रेशन्स काय बघा. इल्युस्ट्रेशन म्हणजे काय? याचे जे इक्वेशन आहे, हे इक्वेशन मी एक्झॅक्टली डायग्रामॅटिकली कसं लिहिलेलं आहे, याची डायग्राम कशी ड्रॉ केली आहे ते बघा. आता ए बी बार आहे, ठीक आहे. तर ए बी काय आहे आपल्या इथं? ए बी ए इनपुट आहे, त्याचं आउटपुट काय आहे? वाय इज इक्वल टू ए इंटू बी बार, म्हणजे आपलं आउटपुट हे. हा कोणता गेट आहे? नन गेट. याच्या शेवटी काय सर्कल आहे, हा गेट अँड सारखा दिसतो, आणि शेवटी जर शेवटी सर्कल असेल तर तो कोणता गेट आहे? नन गेट. म्हणजे ए बी प्रोडक्ट बार आहे ना, शेवटी बार आला ना वरती, पुन्हा इथं काय दिलं? आपण सर्कल दिला आहे. इज इक्वल टू, आता हे जे ना हे डायग्राममध्ये कसं लिहिलेलं आहे? ए बी, ए आणि बी, हे बी ए काय? हा काय आहे? नॉट गेट. हा कोणता गेट आहे? हा जो दिसतो ट्रायंगल, हा कोणता गेट आहे? नॉट गेट आहे, ठीक आहे. आणि याला काय केलं? सर्कल केलं, म्हणजे हा काय गेला पुढं? हा पुढं काय झाला? बार झाला आहे, ठीक आहे. आणि ह्याचा कोणता गेट आहे? हा काय? ऑर गेट आहे. ए बार प्लस बी बार, म्हणजे ह्या ऑर गेटला दोन इनपुट अटॅच केले विथ बार. ह्या ऑर गेटला दोन इनपुट अटॅच केले विथ बार. जर विथ बार अटॅच करायचं असेल तुम्हाला इथं काय यूज करायला लागेल? नॉट गेट यूज करायला लागेल, ठीक आहे. हे डायग्राम कशी काढली समजलं प्रत्येकाला? हे डायग्राम कशी काढली समजून घेतलं असं तुम्ही, ठीक आहे. हा काय? ह्याचा टेबल, हा ट्रूथ टेबल याचा, हा काय याचा ट्रूथ टेबल? हे काय? ए बी प्रोडक्ट, ए बी प्रोडक्टचा बार. हे ए बी इन फर्स्ट इनपुट, बी सेकंड इनपुट. फर्स्ट इनपुट काय? 0010, सेकंड इनपुट काय? 0101. आता याचं ह्या दोघांचं काय केलं? प्रोडक्ट केलं, म्हणजे मल्टिप्लिकेशन केलं, आणि ते काय त्याला काय केलं? बार केलं, ठीक आहे. मग त्याचं आन्सर रिझल्ट काय आपलं इथं? 1110, 0 × 0 0, आणि 0 × 1 ऑपोजिट, 0 × 1 0, 0 × 1 1 × 0 0, 0 × 1, आणि 1 × 1 1, 1 × 0. सो दिस इज एक्झॅक्टली रिझल्ट, ओके, ह्या फर्स्ट डायग्रामचं. आता इक्वल टू तोच जर सेम रिझल्ट येत असेल इकडे, तर आपला हा थेरम प्रूफ झाला, ओके. तर आता ए बार प्लस बी बार, 0 0 1 0, 0 1 0 1, ए बार प्लस बी बार. आता ए बार म्हणजे इथं काय झाला? 1. इथं काय झाला? ए बारचा इथं काय झाला? 1 झाला. ह्या 1 1 ची ऍडिशन काय? 1 येते, ठीक आहे. इथं काय? 1, इथं 0, 0 + 1 1, ठीक आहे. 1 चा बार 0, 0 चा बार 1, 0 + 1 1, अँड 1 चा बार 0, आणि 1 चा बार 0, 0 + 0 0, ठीक आहे. सेम रिझल्ट भेटला इथं, आणि सेम रिझल्ट भेटला इथं. सो दॅट्स वाय दिस पर्टिक्युलर थेरम इज अ प्रूफ सक्सेसफुली. म्हणजे ए बी प्रोडक्टचा बार इज इक्वल टू ए बार प्लस बी बार, हा थेरम आपला काय झाला? प्रूफ झाला. ह्या थेरमला काय म्हणतात? नन गेट डॅश बबल ऑर. याचं स्टेटमेंट घ्या, पुन्हा एकदा सांगतो, कॉम्प्लिमेंट ऑफ अ प्रोडक्ट इज इक्वल टू सम ऑफ कॉम्प्लिमेंट्स. म्हणजे ए बीचं प्रोडक्टचं कॉम्प्लिमेंट हा इक्वल टू आहे ए कॉम्प्लिमेंट प्लस बी कॉम्प्लिमेंट इक्वल टू मध्ये, ठीक आहे. आता पुढचा थेरम बघून घ्या, सेकंड थेरम, ठीक आहे. ए बी ए प्लस बी बार इज इक्वल टू ए बार प्लस बी बार, ठीक आहे. याला काय म्हणतात? नॉट डॅश बबल अँड, बबल अँड, ठीक आहे. परत सांगतो, ए प्लस बी बार इज इक्वल टू ए बार इंटू बी बार, ब्रॅकेटमध्ये याला काय म्हणतात? नॉट प्लस बबल अँड, ब्रॅकेट कम्प्लीट, ठीक आहे. ह्या थेरमच्या पहिल्या थेरमच्या ऑपोजिट आहे सेकंड थेरम. याचं स्टेटमेंट काय? कॉम्प्लिमेंट्स ऑफ अ सम इज इक्वल टू प्रोडक्ट ऑफ कॉम्प्लिमेंट्स. म्हणजे ह्या ह्या दोन
ए आणि बीचं ॲडिशन, त्याचं प्रोडक्ट हे इक्वल टू आहे, सेम आहे कोणाबरोबर, ए बार इंटू बी बार, म्हणजे कॉम्प्लिमेंट ऑफ सम इज इक्वल टू, कॉम्प्लिमेंट ऑफ सम इज इक्वल टू प्रोडक्ट ऑफ कॉम्प्लिमेंट्स, प्रोडक्ट ऑफ कॉम्प्लिमेंट्स, ठीक आहे. ह्या थेरमचे पूर्ण ऑपोजिट आहे. इल्युस्ट्रेशन बघा, याची डायग्राम बघून घ्या. आता हे जे ना ए प्लस बी बार हे कसं केलं, ए हे दोन काय इनपुट आहे, हे काय, हा कोणता गेट आहे, नॉर गेट आहे. कोणता गेट आहे, नॉर गेट. नॉर गेट हा ऑर गेट सारखाच असतो, पण शेवटी तर मग इथं काय यूज केलं, सर्कल यूज केलं, म्हणजे मला रिझल्टला काय पाहिजे, ए बार पाहिजे आणि बी बार पाहिजे आणि दोघांची ॲडिशन येणार इथं, ठीक आहे. हा काय झाला तुमचा, कोणता गेट झाला, नॉर गेट इज इक्वल टू, इथं परत दोन अँड गेट लावले, इथं हा ए आणि इथं बी ए, ठीक आहे. हे दोन्ही इनपुट याला अटॅच केलं, कोणाला, नॉन गेटला, नॉट गेटला अटॅच केलं. हा कोणता गेट, ट्रायंगल सारखा जो गेट दिसतो त्या गेटला काय कोणता गेट बोलतात, नॉट गेट बोलतात. कोणता गेट, नॉट गेट. पण इथं शेवटी मी इथं काय यूज केलंय, सर्कल यूज केलं. जर मला ए बार यूज करायचा रिझल्टमध्ये, आउटपुटला ए बार यूज करायचा, तर मला इथं सर्कल यूज करावं लागेल. जर ए बार यूज करायचा नसता तर मला सर्कल यूज करावा लागला नसता, ठीक आहे. सेम इथं ए यूज करा इथं इनपुटला, तर इथं सर्कल यूज करणार ए बार येणार, इथं बी इनपुट आणि इथं सर्कल यूज करायचं इथं करणार बी बार येणार. हे दोन्ही इनपुट इथं अटॅच केले. हा कोणता गेट आहे, अँड गेट. अँड गेट मध्ये रिझल्ट काय येणार इथं, ए बार इंटू बी बार. याचा स्टेटमेंट पुन्हा एकदा सांगतो, कॉम्प्लिमेंट्स ऑफ सम इज इक्वल टू प्रोडक्ट ऑफ कॉम्प्लिमेंट्स. ओके, डायग्राम प्रत्येका समजली असेल अशी अपेक्षा करतो मी, ठीक आहे. याची डायग्राम तयार केली आणि याची डायग्राम तयार केली, ठीक आहे. आता याचा ट्रूथ टेबल बघून घ्यायचा, काय हे ए आणि बी काय इनपुट्स आहे, 0 0 1 0 0 1 0 1, ए प्लस बी बार ह्या दोघांची ॲडिशन, त्याचा बार. बार म्हणजे काय, बारच्या वेळेस रिझल्ट ऑपोजिट करायचा असतो, बारच्या वेळेस रिझल्ट विरुद्ध करायचा असतो. वन असेल तर 0 करायचा, 0 असेल तर 1 करायचा, दॅट इज अ बार किंवा कॉम्प्लिमेंट. 0 0 प्लस 0 0, त्याचा बार 1. 0 प्लस 1 1, त्याचा बार 0. 1 प्लस 0, त्याचा बार 0. 1 प्लस 1 1 प्लस 1 0, त्याचा बार 0, ठीक आहे. समजेपर्यंत. आता ए बार आणि बी बार, ए बारचे इनपुट बघा, 0 0 1 0 0 1 0 1 0 प्लस 0 0 प्लस 0, तर मल्टिप्लिकेशन काय, तर 0 होतं, त्याचा बार 1 येणार. 0 प्लस 1 0, त्याचा बार 0. 0 इंटू 1 0 इंटू 1 0 इंटू 1 0 इंटू 1 0, त्याचा बार 0, ठीक आहे. 1 इंटू 1 0, इथं काय ना 0 येणार. हे काय त्याचं इनपुट, हे काही ज्याचं आउटपुट आहे, त्याचं आउटपुट, ठीक आहे. हा थेरम आणि हा थेरम खूप महत्त्वाचा आहे. हा टेबल आणि हा टेबलचा रिझल्ट जर इक्वल होत असेल, इक्वल, तर हे तुमचं थेरम काय झालं, हा प्रूफ झाला. कोणता थेरम आहे, सेकंड थेरम. टेबल पुन्हा एकदा बघून घ्या, टेबल खूप महत्त्वाचा आहे. ही कोणती साईड आहे, लेफ्ट हँड साईड आहे, ही कोणती साईड आहे, राईट हँड साईड आहे. ए बी काय हे, ए बी हे इनपुट्स आहे, ए प्लस बी बार हे काय त्याचं रिझल्ट आहे. इथं ए बार आणि बी बार काय आहे, तुमचे इनपुट्स आहे. ए बार इंटू बी बार काय हे, त्याचं आउटपुट आहे. 0 0 1 0 0 1 0 1, यांचं काय केली, ॲडिशन केली, त्याचं प्रोडक्ट काय आलं, त्याचं ऑपोजिट लिहिलं. या दोघांची काय केली, ॲडिशन केली, त्याचं प्रोडक्ट काय येणार, त्याचं ऑपोजिट येणार. या दोघांची काय केली, हे इनपुटची ॲडिशन केली, त्याचं प्रोडक्ट, त्याचं ॲडिशन करून झाल्यानंतर जो काय रिझल्ट, त्याचं काय केलं मी, कॉम्प्लिमेंट केलं. या दोघांची काय केली, ॲडिशन केली, ठीक आहे. त्याचं काय असं प्रोडक्ट, त्याचं काय केलं, त्याचं ऑपोजिट केलं, ठीक आहे. सेम इथं या दोघांचं काय केलं, मल्टिप्लिकेशन केलं. त्याचा प्रोडक्ट असेल, त्याचं काय केलं, ऑपोजिट केलं. या दोघांचं काय केलं, मल्टिप्लिकेशन केलं. त्याचा प्रोडक्ट जो येईल, त्याचं काय केलं, ऑपोजिट केलं. सेम इथं या दोघांचं काय केलं, मल्टिप्लिकेशन केलं. त्याचं प्रोडक्ट त्याचा आयसर येईल, त्याचं काय केलं, ऑपोजिट केलं. या दोघांचं काय केलं, मल्टिप्लिकेशन केलं. त्याचा प्रोडक्ट येईल, त्याचा त्याचं जो काय प्रोडक्ट असेल, म्हणजे सॉरी, जो काय आयसर आलं, त्याचं काय केलं, ऑपोजिट केलं. आता नीट लक्ष द्या प्रत्येकाने, ए ए 0 बी 0 हे इथं बार नाही येणार, मे बी ए 0 बी 0 ह्या दोघांचा गुणाकार, या दोघांचा गुणाकार काय येतो, ए 0 इथं काय ए बार आहे ना, मग इथं काय येणार, 1 येणार. इथं कसं काय 1 करायचा, ठीक आहे. मग एचा बार किती येणार, 1. बीचा बार किती, 1. ह्या दोघ 1 2 1 इंटू 1 1, ठीक आहे. असं 0चा बार किती, 1. 1चा बार किती, 0. दोघांचं मल्टिप्लिकेशन किती, 0. खूप महत्त्वाचं आहे, लक्षात घ्या. 1चा बार किती, 0. आणि 0चा बार किती, 1. मग आन्सर किती, 0. 1 1चा बार 0 1चा बार 0. या दोघांचा आन्सर किती, 0. म्हणजे याचा कॉम्प्लिमेंट करायचा, मगच मल्टिप्लिकेशन करायचं. याचा कॉम्प्लिमेंट करायचा,
याचं कॉम्प्लिमेंट करायचं मगच मल्टिकेशन करायचं, याचं कॉम्प्लिमेंट करायचं, याचं कॉम्प्लिमेंट करायचं मगच मल्टिकेशन करायचं, याचं कॉम्प्लिमेंट याचं कॉम्प्लिमेंट त्याच्यानंतरच मल्टिकेशन करायचं. ठीक आहे, सेम इथं ह्या दोघांची काय करायची, ॲडिशन. मग जो काय ॲडिशन येईल त्याचा कॉम्प्लिमेंट करायचं, ह्या दोघांची ॲडिशन जो काय आन्सर येईल त्याचं कॉम्प्लिमेंट, ह्या दोघांची ॲडिशन जो काय आन्सर येईल त्याचं कॉम्प्लिमेंट, त्याचं कॉम्प्लिमेंट, ह्या दोघांची ॲडिशन जो काय रिझल्ट येईल त्याचं कॉम्प्लिमेंट. ठीक आहे, सेम इथं. हे समजलं प्रत्येकाला, हा टेबल खूप महत्वाचा आहे. दिस इज अ लेफ्ट हँड साईड, दिस इज अ राईट हँड साईड, दिस इज अ सेकंड थेरम. हा आपला सेकंड थेरम आहे आणि हा फर्स्ट थेरम आहे. हे थेरम दोन्ही थेरम खूप महत्वाचे आहे. दॅट थेरम इज अ डी मॉर्गन्स थेरम.